त्या कार्यक्रमामध्ये पाहायला भेटतात आणि तुमचं टेन्शन दूर करत असतात। हेमंत पाटील साहेब यांच्याकडे आपण जाऊया। नक्की साहेब, आपण आता पुन्हा एकदा बोलतोय, एक आपल्या सर्वांसाठी आपल्या सूत्र संचालन करते आपल्या दोन गोष्टी शुभेच्छा देतील, त्याचप्रमाणे दोन गोष्टींचं मार्गदर्शन या ठिकाणी मी हेमंत दादा पाटील साहेब यांना विनंती करतो, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे। मी तर खूप मोठा फॅन आहे महाराष्ट्राच्या हास्यजत्रा या कार्यक्रमाचा, मी रोज महाराष्ट्राच्या हास्यजत्रा पाहत असतो, जर का कोणता एपिसोड विसरलो तर तो पुन्हा डाउनलोड करून पुन्हा तो पाहत असतो, असाही महाराष्ट्राच्या मनावरती राज्य करणारा हा कार्यक्रम आहे तो महाराष्ट्राची हास्यजत्रा। मी दोन मिनिटं फक्त फॅन लोकांना विनंती करेन, त्यांनी दोन मिनिटं थांबायचा, मी हेमंतदादा पाटील साहेब यांना विनंती करतो, त्यांचा त्यांनी दोन मिनिट शब्दामध्ये मनोगत व्यक्त करायचं। दोन मिनिटं मैदान सर, सर दोन मिनिटं, दोन मिनिटं सामना थांबवायचा, दोन मिनिटं, मला वाटतं खेळाडू सुद्धा दमले त्यांनी बसून घ्यायचे, आम्हाला आपली काळजी आहे। धन्यवाद, आम्ही आपण आमच्या विनंतीला मान दिलात शंकर दादा। मी हेमंतदादा पाटील यांना विनंती करतो, त्यांनी आम्हाला शुभेच्छा द्यायचे। नमस्कार, आधी तर मी यासाठी आलोय की मला क्रिकेट खूप आवडतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता क्रिकेटमधलं यश म्हणजे आम्ही गॅदरिंगचं टीचर्स टीमचं आम्ही विनर आहोत, आणि बॅटिंग आणि बॉलिंग दोघं करतो मी, बॉलिंग जरा कमी करतो, पाय तुटला आहे त्यामुळे बॅटिंग जास्त करतो। खरं तर मी इथे येणारच नव्हतो, गणेश जाधव आहेत दादा, त्यांनी मला मेसेंजरवर सांगितलं सर असा असा कार्यक्रम आहे दादा तुम्ही या, म्हटलं अरे मला जमणार नाही, कारण मी सकाळी 5 वाजता एक शेड्यूल आटपून मिरा तर श्री गणेश क्रिकेट संघ उन्नवरे यांनी आयोजित केलेला श्री गणेश चॅम्पियन चषक 2023 यासाठी खूप खूप शुभेच्छा, मला इथे बोलवलं आणि माझा एवढा सन्मान केला। ऍक्च्युली मी तुमच्यासारखाच आहे, अतिसामान्य माणूस, खूप काही अरे बापरे फोटो बिटो काढताय मला लय, अरे असं होतं, एकतर मला फोटो काढलेले आवडत नाही, म्हणजे मी काढतच नाही कोणते फोटो स्वतःचे, मी दुसऱ्यांचे काढून देतो, पण मलाच असं खूप काही वेगळं समजू नका, मी आहे तुमच्यातलाच, अशाच मातीमध्ये खेळणारा माणूस आहे, आणि शो तुम्ही बघताच आहात, बघत राहा, आणि तो टीव्हीवर जास्त बघा, कारण टीव्हीवर तुम्हाला एक वेगळा अनुभव मिळतो, युट्यूबवर किंवा दुसऱ्या चॅनलवर तुम्ही ज्यावेळी बघतात त्यावेळी त्याच्यात कटिंग पेस्टिंग केलेलं असतं, तो तुम्ही टीव्हीवर जेवढा बघाल तेवढा आम्हाला यश मिळेल एवढीच अपेक्षा आहे। आणि ह्या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन हे खूप छान आहे, एकूणात मला जे आतापर्यंत ट्रीटमेंट मिळाली किंवा जे मी बघतोय त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी, आणि सगळ्या खेळाडू मित्रांना आय लव्ह यू, मस्त खेळा यार, अजिबात टेन्शन घेऊ नका, आम्हाला खेळायला नाही मिळत। थँक्यू, थँक्यू गणेश जाधव सर आणि आयोजकांचे, खूप खूप धन्यवाद सर आम्हाला इथे येऊन उपकृत केल्याबद्दल, आपल्या सर्वांचे आमच्या मंडळाच्या वतीने, आमच्या क्रिकेट संघाच्या वतीने आणि गणेश जाधव यांच्या वतीने आम्ही सर्वांचे आपले आभारी आहोत, धन्यवाद। पंचांना विनंती करूया की आपण सामन्याला सुरुवात करूया, सामान्यत्वापासून असामान्यत्वापर्यंतचा प्रवास हेमंत पाटील साहेबांचा खरं तर खडतर होता, कारण कोणत्याही यशाच्या शिखरावरती पोहोचणं हे स्वप्न असतं, त्याच्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते आणि तेच हार्डवर्क केलेलं होतं हेमंत पाटील साहेबाने। ज्यावेळेला तुमची सिग्नेचर ऑटोग्राफमध्ये बदलली जाते ना, त्यावेळेला माणूस हा यशाच्या शिखरावरती पोहोचतो, आणि आज खऱ्या अर्थानं आपण बघतोय की त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी